हमारे प्रेक्षकांच्या उपस्थितीत यानंतर सामना आणि रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा जयदेवी मित्रमंडळ हार्दिक स्वागत प्रेक्षकांची अतिशय चांगली उपस्थिती आहे. त्यांचं सामना सुरू करत आहेत अक्षय प्रकाश मनोरे उपस्थित आहेत. पहिल्या वाशी आणि वडगाव या दोन्ही संघाचा संघ नाही करा विनंती आहे की नाणाफेकीसाठी आज वाशी आणि वडगाव वर्षाई वाशी आणि वडगाव त्याला सांगते मी तो नाही करतो म्हणजे सत्नी कात्रांच्याकडून धाव संख्येमध्ये वाढ संख्या सिद्धू लक्षात वाशी आणि वडगाव संघाची धाव संख्या होती पाच. पहिल्या षटकामध्ये बॅट्समॅनची नाव सांगण्यासाठी एक प्रतिनिधी पाठवायचा आहे कमेंट्री बॉक्स मधून. कोंबडपाडा संघाला विनंती असावी त्यांनी नाव प्रतिनिधी पाठवायचं. निर्भटका तेवढाच प्राय संघ सत्र सुरू होत आहे दरम्यान एका पूर्ण करता खेळ धावणे संघात नाव संख्या होते जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न प्रथम फलंदाजा करण्याचा संघात असते चांगली सुरुवात म्हणता येईल. शेतकर पालन होत्या फिरले चित्पाळा संघाकडून शकील खान स्वप्नील मात्रे त्याचप्रमाणे विशाल भांबळे अक्षय पाडून काटे असे दिग्गज संरक्षणाचा म्हणजे फलंदाज सामान्य झाले जुळी कचरे वाशी संघाचा संघ नाही तुमचा अपोजिट संघ वडगाव वडगाव कॉल असेल वडगाव संघाचा संघ नाही की नाही सुंदर असा फक्त या दोन दिवसाच्या टुर्नामेंटचे आयोजन नियोजन करत असताना गाव गेले नेत्रा मंडळ कांदळातून आयोजक सचिन बाबा श्रीमान सुशक 2018 दुसऱ्या दिवस दुसऱ्या दिवसातील ग्रामीण भाग आणि शहरी भाग फलंदाजी करत असताना कोंबडपणा संघाची पुरातन फलंदाजी पाहायला मिळते धावसंख्या हा पहिले शेवटचे आणि पुन्हा धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्येच्या दिन मात्र सुरक्ष प्रेक्षण आज क्षेत्रक्षण आपल्या संघासाठी निश्चित तीन धाव वाचवते क्षेत्रक्षण परंतु फलंदाज संघ करतो धाव फुटवार धावसंघाचे भीम बाधात्र पहिले शतक चालले पहिले शतकातील अक्षय यांचं मला वाटते फलंदाज वडगाव वडगावचा आले ना वडगावचा प्रतिनिधी वडगावचा प्रतिनिधी येत आहे का पहिल्या षटकाच्या सामन्यातील धाव संख्या सुरक्षित परंतु दुसऱ्या येणाऱ्या षटकाची सामर्थ्य संघाच्या संघनायक चांगले ज्याप्रमाणे आपण इंद्रामध्ये त्यांचा प्रस्ताव मास्टर गणपतीने पाहणार म्हणजे
टाके त्यांच्या गोलंदाजा स्पीडचे 80 येणाऱ्या दुसऱ्या षटकामध्ये सलामी लागलेले सलामीची मात्र आता या सामन्याचे पास उडवतील व्यक्ती संघाने पाच जण पण फिल्डिंग घेतलेली आहे परंतु यानंतरचा सामना होतो प्रभागा माझा खेळी घेऊ शकतो त्यांचा सामना सुरू करत असताना कोणत्याही प्रकारचं या स्पर्धेमध्ये पूर्णपणे शर्ट आणि टी शर्ट असायलाच पाहिजे सर्वांसाठी एकच नियम आहे आणि सर्व स्पर्धा उद्या दोन्ही संघाने आम्हाला सहकार्य करायचं आहे सर्व खेळाडूंना फडायला सूचना आहे आपला ट्रॅक आणि टी शर्ट कंपल्सरी घालणं अनिवार्य आहे त्याची सर्वांनी नोंद घ्यायची गाव टू गाव जर कोणाला ऑफिशियल द्यायचं असेल तर गाव टू गाव त्यांचा ठरावा असं गरजेचं आहे त्याचप्रमाणे वाय टू वाय खेळ असतील तर वार्ड मधल्या खेळांना आपल्याला आधार कार्ड आणि पॅन कार्डची निश्चित कॉपी घेऊन आली गेल्याची सगळी नोंद घ्यायची या टुर्नामेंटचा आयोजन नियोजन करत असताना राजकीय माध्यमातून सचिन दादा शिवन चषक आयुक्त शिवन पालन यांच्या माध्यमातून पंचायत सामना चालू करायचा पंचायत पैसे लागले पहिला विकेट पहिला बॉलला दोनशे रुपये दर्या सारंग उरण आणि तामरशे यानंतर त्या गावटी गाव सामना सुरू होणार आहे दोन्ही प्रतिस्पर्धी संघाने हजर राहत सर्वांनी बाजूला होता काटे यांना पहिल्या चेंडूने विकेट काढली तर सचिन सगळे यांच्याकडून दोन शोर मध्ये पाकस घेते चालू सुरेश पहिल्या चेंडूवर एवढे खुश असतात त्यांचा प्रॅक्टिस आल्यानंतर पहिल्या चेंडूवर चेंडू आणून रनआउट सुरुवात धावची होते पहिल्या धक्का आणि पुन्हा एकदा समीर यांच्याकडून दोन विकेट काढले तर 500 रुपये काट्या यांच्या वडील मेजवानी धाव संख्येत वाढ धाव संख्येत 12 11 स्ट्राईकला येतोय तो म्हणजे अभिजित
उनका अभिजीत शिवे काय करतात काय नाही चौकरांचा मास्टर म्हणजे जिगंड केलेला त्याचा आणि त्या ताजबद पाहिला पुन्हा केले काय काय चौकार चौकरी संघाची गाव संख्या एक नंबर दोन विकेट साठी 500 रुपयाचा कर्ज झालेला आहे टाकून साठी अतिशय उत्कृष्ट पंचगिरी या स्पर्धेसाठी आहे तुझे टाके यांचा पुढचा चेंड खेळतील आधी समाधान म्हणा लागतं आधी यांना संघाची वाटत डायरेक्ट वरती बसून ठेवतो 20 एक बात 20 बघूया कोण करणारा विकेट मिळाली नसली तरी त्यांनी रनआउटचे दोन विकेट काढलेले संघासाठी त्यांनी चांगली क्षेत्ररक्षण करून दोन विकेट घेतलेले आहेत संघाला लागतात्या एका ओव्हर मध्ये भरपूर वीस धावा फलकावर राहते दोन शब्दाच्या समाप्तीनंतर धाव संख्या दोन बाद 20 निश्चितच तीन सरकार जर मारले तर 500 रुपयाचा कार्यदर्शक आमचे सचिन दादा शिगवण यांच्याकडे मारलेला आहे या मॅच साठी लागत तीन सरकार 500 रुपयाचा कार्यदर्शक सचिन दादा शिगवण यांच्याकडे घेण्यात संघासाठी दुसरा पुन्हा एकदा राईटला आता कचरे आलेले आहेत कचरे हा देखील कंबरकर संघाचा चांगला फलंदाज आहे उंच करा सचिन शिंदे परंतु ज्या पहिल्या षटकामध्ये टिफिन बोलण्याची केली होती अक्षय तो पुन्हा एकदा तिसऱ्या षटकात गेली होती आणि पहिल्या चिंग होती एक धाव होते धाव संख्या द्वारा धाव संख्या होते 2/22 सॉरी 22/21 सॉरी अतिशय शोधक फटका कचऱ्यांच्या बॅट मधून निघालेला चौथा कचऱ्यांना तिसऱ्या षटात चालू आहे धाव संख्या होते दोन Six, four, two,
पुन्हा एकदा लगातार डॉट, परंतु बाईच्या सोबत एक धाव, धाव संख्या विद्यमान, धाव संख्या होती 27. तिसरा षटक चालू आहे, तिसऱ्या षटकातील बाईची दुसरी लय वन टू गोल. शेवटच्या पेंडेवर आता बघूया का फरक कसे खेळत आहेत. हिमाच्या शेवटच्या चेंडूची भूमिका करताना मात्र की गोलंदाज पुन्हा एकदा कामबॅक करून विकेट स्टार्टर केली. हे धाव चेंडू काढतोय पिचून गोलंदाजीचा मारा करतो तो म्हणजे अक्षय. आणि आपण पाठीशिवाय घेत आहे पांचा, पांचाची कामगिरी मध्ये सर्वांचा लाडका लाडला. आणि ओंकार परिश्रम बाईकच्या स्वरूपात धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्या 28. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती बघूया फलंदाज पत्रे काय करतायत की पुन्हा एकदा कमबॅक करून देत आहेत गोलंदाज. शेवटच्या चेंडू खेळती पत्रे आणि या चार धावा चार धावेच्या सहाय्याने धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्या होते 32 टू विकेट इज लॉस, 3 ओव्हरीज कंप्लीट. आणि जेव्हा जेव्हा कचरे इंदरकरा संघासाठी खेळते तेव्हा धावांचा पाऊस पडते लगातार दोन चौकार मारले त्यांनी. निश्चितच अरविंद सर या टुर्नामेंट मध्ये निश्चितच हे दोन संघ बलाढ्य आहेत, परंतु सांगू शकत नाही कोणता संघ विजय होईल, कारण की या पेन नगरीमध्ये चिंचपाडा आणि कोकणपाडा हा संघ दिग्गज म्हणून 32-32. संघाला विकेट मिळते आणि धावसंख्या मात्र सांगायचे ती म्हणजे 32. स्वरूपात सचिन हे बाजत आहेत त्याची जागा घेण्यासाठी येते नवीन फलंदाज पोहेकर. बघूया आता पोहेकर काय करतात आपल्या संघासाठी. जो सलामीला आलेला फलंदाज नाईस फेकलाय, परंतु सर्वात दुरा मला वाटते निश्चितच शेवटचे पाच चेंडू शिल्लक आहे, त्याला पाच चेंडू ती बघूया पोहेकर काय करतायत. आणि धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्या होते 3-33. चौथ्या षटक चालू आहे, चौथ्या षटकातील चार चेंडू शिल्लक येणाऱ्या चार चेंडू ती बघूया पुन्हा एकदा धुरा कचरे यांच्या फलंदाजीसाठी आलेला आहे आणि भूषण गोलंदाजीसाठी आलेला पहिल्या कचरे भूषण बोसची कचरे भूषण यांना खेळताना हा मारलेला पहिला चौकार आहे कत्री यांचा. आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाला चौकार मारण्यामध्ये कत्री अग्रेसर आहे, भूषण देखील त्यांनी चौकार मारला आहे. बघूया पुढच्या चेंडूवर काय खेळतात. धावसंख्येमध्ये वाढ, धाव संख्या होती ती 38. सुंदर बॅकअप केलं विकेट कीपरला, हा जर विकेट कीपरच्या हातातून गेलेला चौकार होता, परंतु आपल्याला संघासाठी 3 धावा पुन्हा धावा करूयात त्या म्हणजे काटे येईल. धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्या 39. लास्ट डिलिव्हरी बाय 1-2 गो गोलंदाजी करतो कचरेला 39. शेवटच्या चिन्ह हॅलो
शेवटचा चेंडू बघूया येणार आहे. शेवटच्या चेंडू ती काय पाहतोय टुर्नामेंट मध्ये लगातार चौकारांची आतिषबाजी करून बरी मोठी धावसंख्या उभारली म्हणजे 39. शेवटचा चेंडू बघूया आता काय करतायत भूषण. धावसंख्या 40 विजयासाठी 41 धावांचा पाठला करताय. धावसंख्या 4 षटकामध्ये 40 धावा झालेल्या आहेत. कोलकाता संघाने तीन फटका आव्हान दिलेलं आहे. काही धावांचं आणि किती बॉक्सिंग निर्धारित 4 षटकामध्ये 40 धावा जिंकण्यासाठी 41 धावा करायचे आहेत. निश्चितच आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा प्रौढी मित्र मंडळ गंगाळे पेन यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. या 2 दिवसात या टुर्नामेंटचं आयोजन नियोजन करत असताना सचिन दादा शिजू शिवन चषक 2018 चा लाईव्ह युट्यूब माध्यमातून प्रेक्षक आपल्या करता चॅनलच्या माध्यमातून आमच्या करता चॅनलचे सहसंयोजक किरण बांदोडकर आणि रुपेश गोडुले यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटचा युट्यूब लाईव्ह पाहायला मिळतोय. त्यांचे गावदेवी मित्र मंडळ रंगलाईच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे सर्व रसिकांचे सामने झाले. त्या सामन्यामध्ये पहिला बॅटिंग करणारा संघ विजयी झालेला आहे. परंतु या आत्ताच्या सामन्यामध्ये धावा मर्यादित झालेला आहे. पण बघूया की प्रथा खरं चालू आहे जेवढे सामने झाले कालपासून त्याच्यामध्ये जे पहिली बॅटिंग करणारा संघ आहे त्यांनी केलेल्या धावा नंतर खेळणाऱ्या करता आलेलं नाही आहे. बघूया रात्र कालची होती आजची ही रात्रच आहे आणि हा सामना देखील चालू सामना अचूक प्रतीत होणार आहे. दोन्ही संघ तंग बरं आहे. देशिदास सलामीची जोडी मारणार आहे. स्ट्राईक बाबणी नाही स्ट्राईक आहे दोन ते त्या बरोबर आणि पहिला षटक गेलो होतो म्हणजे पाहिजे सर्वांचा घाम कारण की त्यांच्या पण गोलंदाजीचा स्पीड 160 आहे. त्यांच्या टेंडीला देखील गती आहे. जशी काटेच्या टेंडीला गती आहे तशी गती त्यांच्या टेंडीला देखील आहे. त्यांच्या विनंती करते पहिला चेंडू पहिला चेंडू होती दमदार खनखनीत खनखान सहकार्या सहाने पहिला चेंडू होती. आपल्या वैयक्तिक धाव संख्या होती खोल देतो म्हणजे विवेक पावणे आयोजन ठेवण्यात आलंय 14-15 तारखेला. तरी सर्व नागरिकांनी या टुर्नामेंटचा आनंद घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नगरपालिकेच्या मैदानावरती उपस्थित राहायचं आहे. आता मात्र कुठेतरी सुरीशी धावता पाडला करत असताना धाव सके. आणि आता मात्र दिशा गोलंदाजी पनिशमेंट येतात पंच आपल्या सर्वांचा लाडका पंच म्हणजे तो ह्याला स्वयंचेंडू घोषित करतो आणि स्वयंचेंडूच्या साहाय्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जे 5 पहिलं षटक चालूय बाम यांचं बघूया बाम काय करतायत. आणि पुन्हा एकदा दिशा गोलंदाजी लगातार दुसरा स्वेल चेंडू करतायत आणि स्वेल चेंडूच्या साह्याने धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या हिंदबादचा पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना बघूया दिशा गोलंदाजी होते बाम यांच्याकडून निश्चितच लावा लागेल चेंडू बाम कोणता चेंडू बाम यांचा थोडस टेन्शन गोलंदाजी करताना गोलंदाजाला येत सुरुवातीला कळकळ बसलाय आणि हा सहकाराच्या साहाय्याने धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या निश्चितच फाईन लेगच्या दिशेने सहकार मारतोय विवेक आणि धाव संख्या होते 3-10 पहिला षटक चालू आहे. बाम यांचा निश्चितच बाम यांचा काढण्यात येते घाम. हो पुन्हा एकदा आणि मात्र हा चौकार बोला चौकार
पहिल्या षटकातील बांब्यांचे काही चेंडू शिल्लक किनाऱ्या पहिल्या षटकामध्ये तीन चौकार बसलेले आहेत बांब्यांना बांब्यांना थोडीशी लय सापडली नाही गोलंदाजाची बांबना पुन्हा एकदा आक्रमण देतील बांबने शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील अहो या चार मध्ये चीर दिली गेल धाव संख्या बाळ धाव संख्या ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 निश्चितच चिंचवाडा संघ हावी ठरतोय किरण अरे मोठी धाव संख्या म्हणताय पहिल्या षटकामध्ये 19 एक 42 धावांचा टार्गेट 41 धाव संख्या फार काही मोठ्या धाव संख्येचा डुकर नाहीये परंतु चांगली सुरुवात झाल्यानंतर किती मोठा धाव संख्या असेल ती पार करू शकते फलंदाजांना आत्मविश्वास वाटतो आणि पहिल्या षटकामध्ये 20 धावा घोषित केलेल्या आहेत पुढचा चेंडू बंटी कोहेकर आता फलंदाजीसाठी आलेले आहेत आणि चिंपाळ्याच्या बाजूनं फलंदाज आहेत मैदानाला चेंडू त्यांच्याकडे दाद मागितली आहे परंतु पंत यांनी त्यांना धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्या होते 23 फक्त 41 धावा बसतोय विवेक बांबळे यांच्या स्वरूपात निश्चित अभिनेची जागा घेण्यासाठी येतोय स्वप्नील बांबळे उर्फ भाज्या 23 धाव संख्येत पहिला विकेट बाल होतोय दुसरा षटक टाकतो तो म्हणजे सागर लगातार चार चौकार मारून भगे आणि 2000 रुपयाला पार्टीशिपा मध्ये तो म्हणजे सचिन समेळ यांच्याकडून हो उडाया पहिला चौकार 500 रुपये तयार लगातार चार चौकार 2000 रुपयाचा पारदर्शक सचिन समीर यांच्याकडून धाव संख्येत वाढ धाव संख्या 27 नेटबॉल पंत यांनी तो नेटबॉल घोषित केलेला आहे दुसऱ्या षटकात आणि हा लगातार दुसरा चौकार चौकारच्या सैन्य धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्या होते 31 चमकदार कडकदार चमकदार चौकार अजून 2 चौकार मारले तर 2000 रुपयाचा पारितोषिक निश्चितच स्वप्नील मात्रे यांचे नाव असेल आणि आता मात्र वाजतय समाप्तीनंतर 31 विजयासाठी 12 चेंडू आणि 10 धावांची गरज चिंचवाडा संघाला 12 चेंडू 10 धावा 12 चेंडू 10 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे की म्हणजे चिंचवाडा संघाला त्याचं नाम मात्र आव्हान आहे ते म्हणजे चिंचवाडा संघासमोर चांगली फलंदाजी उघडली म्हणजे चिंचवाडा फलंदाजी मारवती बांग बघूया बांबळ्याचा 160 चा स्पीड आहे वाशिम वडगाव हॅलो
आता मात्र कुठेतरी कमबॅक पाहायला मिळतोय बामेंच्या लोक ते 32-30 आता मात्र कमबॅक पाहायला मिळते बामेंच्याकडून करतोय आणि आता मात्र पनिशमेंट देत आहेत धावसंख्येत वाढ धावसंख्या 33 विजयासाठी 41 धावांची गरज असताना अजून 8 धावांची गरज आहे आणि एक धाव निश्चित पूर्ण होत आहे धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या 34 विजयासाठी 7 धावांची गरज 7 धावांची गरज ही लाईन आणि ही लाईन वेगळी चालू पण होते हे बघ त्यांची हॅलो हॅलो अरे चालू बंद होते वेट जाते परत पुन्हा एक अतिशय पनिशमेंट करतायत लाईनच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या 36 हॅलो पुन्हा एकदा अतिशय पनिशमेंट बाजूला काय मी 37 कुठे आहे पुन्हा एकदा व्हाईट शेड्यूल फळवणे निश्चित आहे एकोणचाळीस विजयासाठी 2 धावांची गरज 7 चेंडू 2 धाव आणि हा दमदार करा विजय शॉट बॉल येते का बॉल यश सरपंच योगेशी यानंतरचा होणारा सामना योगेश करा